नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत मागच्या एपिसोडमध्ये म्हणजे सहाव्या एपिसोडमध्ये आपण खिलजी बद्दल अल्लाउद्दीन खिलजी बद्दल इन डिटेल माहिती पाहिली होती त्यानंतर आज आपण तुगलक घराण्याबद्दल माहिती पाहणार आहोत त्याआधी मी तुम्हाला असं सा सांगितलं होतं की खिलजी घराण्यामध्ये चार सत्ताधीश होऊन गेले त्यापैकी दोन सत्ताधीशाबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे एक जलालुद्दीन खिलजी आणि एक अल्लाउद्दीन खिलजी आणखी दोन शासक आहे त्या दोन शासकाची माहिती आपण घेणार आहोत आणि घराण्याची कशा प्रकारे स्थापना झालेली आहे दिल्लीला देखील आपण आजच्या एपिसोड मध्ये माहिती घेणार आहोत हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे पहिल्यांदा कुतुबुद्दीन मुबारक शहा बघा याचा जो कालखंड आहे सत्तेचा हा जवळपास तेराशे सोळा पासून तेराशे वीस पर्यंत आहे तेराशे पंधरामध्ये मध्ये त्या कालखंडात अल्लाउद्दीन खिलजीची तुम्हाला मृत्यू झाल्यानंतर मल्लिकाफूरने त्या कालखंडात सत्ता स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसतंय मी तुम्हाला सांगितलं होतं की मल्लिकाफूर हा गुजरातमध्ये अल्लाउद्दीन खिलजीला सापडला होता किंवा तिथून त्याला हजार दिनारमध्ये मध्ये खरेदी करण्यात आलं होतं म्हणून त्याला हजार दिनारी म्हणतात आणि खूप कमी वेळात तो अल्लाउद्दीन खिलजीच्या जवळ गेला होता दख्खन भारतामधल्या ज्या काही मोहिमा आहे वारंगळ मोहीम आहे देवगिरीची यादव मोहीम आहे किंवा द्वार समुद्रम इथली मोहीम असेल होयसळांवर किंवा साऊथमध्ये मध्ये पंड्यांवर आक्रमण असू द्या ह्या सर्व मोहिमा त्याने फक्त करून दाखवल्या होत्या त्यामुळे तो खास मर्जीतला होता अल्लाउद्दीन खिलजीच्या पण अल्लाउद्दीन खिलजीचा ज्यावेळेस असं म्हणतात म्हणजे काही इतिहासकार असं म्हणतात की अल्लाउद्दीन खिलजीला विष देखील मल्लिकाफूरनं त्या कालखंडात दिलं त्यानंतर त्यांनी असा, असा, तेन असा प्रयत्न केला की याच्या मुलांपैकी म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचे जे मुलं आहेत त्यापैकी असा मुलगा सत्तेत बसवायचा जो की एकंदरीत विक शासक असला पाहिजे आणि त्याच्या नावावर स्वतः सत्ता चालवायची म्हणून त्यांना सर्वात लहान मुलगा जो आहे अल्लाउद्दीन खिलजीचा ज्याचं वय जवळपास पाच सहा वर्ष म्हणजे जास्त ना एक पाच सहा सात वर्ष ज्याचं वय होतं त्याचं नाव शहाबुद्दीन होतं त्याला सत्तेत बसवलं शहाबुद्दीन अतिशय अल्पवयीन होता, होता। आणि बाकीच्या जे राजकुमार आहेत किंवा बाकीचे जे त्याचे भाऊ आहेत त्यांनी विरोध करू नये म्हणून एकेकाला त्यांनी तुरुंगात टाकायला सुरुवात केली त्यांचा छळ करायला सुरुवात केली सर्वात मोठा धोका त्या सत्तेला जो शहाबुद्दीन होता सत्तेमधला त्याला सर्वात मोठा धोका हा कुतुबुद्दीन मुबारक शहा होता कारण त्यावेळेस कुतुबुद्दीन मुबारक शाह जवळपास एकोणीस ते वीस वर्षाचा होता आणि त्याला परिस्थितीचं आकलन होतं त्या कालखंडामध्ये म्हणून कुतुबुद्दीन मुबारक शहाला उचलून जेलमध्ये टाकण्यात आलं मग आता एक दिवस असं झालं की कुतुबुद्दीन जर जेलमधून सुटला तर तो सत्य देऊ शकतो म्हणून एक दिवस त्या कालखंडामध्ये मल्लिक काफूरनी त्याचे जे बॉडीगार्ड असतात त्याला पाईक हा शब्द आहे इतिहासामध्ये हे बॉडीगार्ड त्यांनी पाठवले हो कुतुबुद्दीन मुबारक शहाला मारण्यासाठी कुतुबुद्दीन मुबारक शहा ही गोष्ट लक्षात आली की आज आपण मरणार आहोत या पाईकांच्या हातातून सो त्यानं शेवटचा प्रयत्न म्हणून त्याच्या गळ्यात असणारा हार त्या पाईकांच्या हाती देऊन टाकला आणि सांगितलं मला मारण्याऐवजी हो काफूरला मारा त्या पाईकांनी मग कुतुबुद्दीन मुबारक शहाला मारण्याऐवजी हो मा, ते जे बॉडीगार्ड आहेत त्यांनी जाऊन सरळ सरळ मल्लिकाफूरची काफूरची हत्या करून टाकली मलिकाफूरची हत्या केल्यानंतर असं झालं की कुतुबुद्दीन मुबारक शाहला त्या लोकांनी त्या बॉडीगार्डनी तिथून सोडून दिलं कुतुबुद्दीन मुबारक शाह बा, बाहेर आला बाहेर आल्यानंतर आता सगळ्यांना असं वाटत होतं दरबारातले की हा वयानी सर्वात मोठा आहे तर कदाचित सत्तेत येऊ शकतो पण कुतुबुद्दीन मुबारक शहानी सगळ्यांसमोर हात जोडले मला काही सत्तेत वगैरे यायचं नाहीये मी आणि माझी आई आम्हाला दोघांनाही तुम्ही तिकडं इराण प्रांतात जाऊ द्या आम्हाला सत्ता सांभाळण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही सगळ्यांनी त्याला फोर्स केलं की नाही तू सत्तेत यायला पाहिजे वगैरे वगैरे एक दिवस त्याच्या अशी गोष्ट लक्षात आली की आपला जो भाऊ आहे आणि त्याची जी आई आहे असे दोघजण जण मिळून मला मारण्याचा विष देण्याचा प्रयत्न करताय म्हणून त्यानं स्वतःच्या भावाचीच हत्या करून टाकली शहाबुद्दीनची मग आता कोणी वारसच उरला नाही मग कोणी वारस उरला नाही म्हणून कुतुबुद्दीन शाह चुकून सत्तेमध्ये आला म्हणून मी सुरुवातीत इथं तुम्हाला लिहून दिलेला आहे चुकून तो सुलतानपदी आला होता त्याला येण्यात काही सुलतानपदावर बसण्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हता परंतु ह्या सगळ्या परिस्थिती अशा घडल्या की त्याला जबरदस्ती त्या सिंहासनावर बसावं लागलेला आहे आणि तो एक असं म्हणू शकता तुम्ही की न आवडणारा अशा प्रकारचा शासक होता आणि अतिशय विचित्र होता म्हणजे त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो अत्यंत विलाशी होता त्याच्याबद्दल इतिहासामध्ये खूप वाईट वाईट लिहून ठेवण्यात आलाय म्हणजे मी अशा गोष्टी इव्हन तुम्हाला याच्यावर सांगू पण शकत नाही म्हणजे तुमच्याशी डिस्कस करत असताना अशा काही गोष्टी बोलता पण येणार नाही मला एवढ्या वाईट गोष्टी त्या कालखंडात त्यांनी कमिट केल्या होत्या परंतु राज्यसेवीने एकदा क्वेश्चन विचारला होता रंगीला कोणाला म्हणतात म्हणून मुघलांमध्ये त्यांनी असं विचारलं लॅटर मुगल्समध्ये रंगीला कोणाला म्हणतात सो मोहम्मद शाह रंगीला इतिहासामध्ये फेमस आहे कदाचित याच्यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात म्हणून याबद्दल थोडीशी माहिती सांगतो हा विचित्र म्हणजे असा होता की कधी कधी काय करायचा हा स्त्रियांचे वस्त्र घालून दरबारात यायचा अचानक स्वतःचे सर्व कपडे घालून नग्न व्हायचा दरबारातल्या लोकांना पण सांगायचं की माझ्याप्रमाणे तुम्ही नग्न व्हा त्यानंतर तो नग्न लोकांची रेस लावणे वगैरे वगैरे हे असे विचित्र प्रकार तो करायचा त्यानंतर हा बायसेक्सुअल होता म्हणजे याच्या हरेममध्ये स्त्रियांप्रमाणे पुरुष देखील होते आणि पुरुषांवर याची खास मर्जी असायची त्या कालखंडात महापुरुषांपैकीच एक जण तुम्हाला त्या कालखंडात दिसतो तो, तो म्हणजे खुसरो शहा ऍक्च्युली खुसरव शाह ही जी पर्सनॅलिटी होती ही फार कुतुबुद्दीन मुबारक शहाच्या फार क्लोज होती म्हणजे काही काही कंटेक्स मध्ये तर असं लिहून ठेवलेलं आहे की कुतुबुद्दीन मुबारक शहाला काही म्हणजे मिनटासाठी पण करमत नव्हतं खुसरो शहाला सोडून आणि खुसरो शहाला बिलकुल आवडायचं नाही याच्यासोबत राहायला पण त्याला बादशाह आहे म्हणून किंवा त्या कालखंडात सुलतान आहे म्हणून त्याच्यासोबत राहावं लागायचं एक दिवस तो कंटाळाला खुशरो शाह मु, कुतुबुद्दीन मुबारक शहाला आणि सरळ सरळ त्याची हत्या एक दिवस त्यांनी करून टाकली आणि सर्व सत्ता आपल्या हातात घेतली अशा प्रकारे कुतुबुद्दीन मुबारक शहाच्या शासनाचा सेवट होतो आणि सत्ता जी आहे तो खुसरो शहा स्वतःच्या हातात घेतो आता खुसरो शहाबद्दल बद्दल थोडीशी माहिती सांगतो पूर्ण सल्तनत मध्ये हा एक प्रकार एक हिंदू शासक होता जो तुम्हाला सल्तनत पदावर येताना दिसतो बघा मुबारक शहानी जेव्हा माळव्यावर आक्रमण केलं होतं त्या माळव्याच्या स्वारीमध्ये तुम्हाला तिथं खुसरव शहा त्याच्या हाती सापडल्याचं तुम्हाला दिसतंय आणि तो सापडल्यानंतर सो पहिल्यांदा तो हिंदू होता त्याच्यानंतर त्याला जबरदस्तीनंतर कन्वर्ट करण्यात आलं खुसरव शहाला मुस्लिम धर्मामध्ये आणि स्वतःजवळ त्यांनी ठेवून घेतलेला आहे मुबारक शहानी त्यानंतर खुसरो शाहनी मग सांगितल्याप्रमाणे त्याची हत्या करून टाकली आणि तो सत्तेत आला आता मग सत्तेत आल्यानंतर दरबारातले जे बाकी दरबारी आहेत त्यांचा खुसरो तुम्हाला दिसत नाही तो कन्वर्टेड मुस्लिम असल्यामुळं त्यांनी दरबारातल्या लोकांनी नारे लावायला सुरुवात केली की इस्लाम खत्रेमय आहे वगैरे वगैरे आणि खूप लोकांना तो न आवडल्यामुळं त्याला सत्तेतून हटवण्याचे त्या कालखंडात कट रचायला रचल्या जाऊ लागले दरबारामध्ये त्या कटाचाच एक भाग म्हणून त्या कालखंडामध्ये म्हणजे दिपालपूर नावाचं एक ठिकाण आहे पहा ती म्हणजे ती एक भारत आणि पाकिस्तानची राजस्थान मधली बॉर्डर आहे तिथलंही ठिकाण आहे दिपालपूर तिथला एक गव्हर्नर होता त्याचं नाव होतं गाझी मल्लिक त्या गाझी मल्लिकनं दिल्लीवर आक्रमण केलं दिल्लीवर आक्रमण केल्यानंतर खुसराव शहा आणि त्या गाझी मल्लिकमध्ये बॅटल ऑफ सरस्वती म्हणतात त्याला ती बॅटल झाली आणि त्या बॅटलमध्ये खुसराव शहाचा पराभव झाला त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला पकडण्यात आलं आणि त्याची हत्या करण्यात आली अशा प्रकारे सत्तेत तुम्हाला त्या कालखंडात गाझी मल्लिक येताना दिसतो गाझी मल्लिक म्हणजे हाच तो घियासुद्दीन तुगलक ज्यानं तुगलक घराण्याची एक तेराशे वीस मध्ये दिल्लीवर तुम्हाला स्थापना केल्याचं दिसतंय आता याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू जेव्हा मा अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता होती तेव्हा ह्या गाझी मल्लिकला त्याचं ओरिजिनल नाव गाझी मल्लिक सो गाझी मल्लिकला त्यांनी त्या कालखंडात दिपालपूरची गव्हर्नरशिप दिली होती हा अतिशय पराक्रमी होता सो जे आक्रमण होत आहेत भारतावर किंवा दिल्लीवर मंगोलांचे ते थांबवण्यामध्ये याचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे जो पोर्शन होता पेशावर मुलतान उच्छ लाहोर हा जो रिजन आहे पाकिस्तानमधला मी त्याचे मागच्या आपल्या मध्ये तुम्हाला मॅप पण दाखवलेले आहे सो त्या भागामध्ये जे होणारे मंगोलांचे आक्रमण आहे ते त्यांना परतवून लावले होते आणि हा प्रचंड पराक्रमी होता याच्या लक्षात आलं की दिल्ली विक पडत चाललेली आहे शासक कमकुवत आहे म्हणून ह्यानं दिल्लीवर आक्रमण केलं आणि बॅटल ऑफ सरस्वती मध्ये त्यांनी एकंदरीत खुसरो शाला पराभूत करून स्वतः सत्तेत आला घियासुद्दीन ही त्यानं लावून घेतलेली पदवी आहे आणि तुगलक हे त्याचं घरानं होतं काही ठिकाणी असं मेन्शन आहे की कि तुगलक किंवा कोरोना घरानं त्याचं त्या घराण्याचं नाव होतं सो इट्स नॉट अ कोरोना इट्स अ कौरोना नावाचं ते घराणं होतं सो so अशा प्रकारे तुगलक घराण्याची किंवा कोरोना घराण्याची त्यानं काय केलेली आहे दिल्लीवर स्थापना केलेली आहे तेराशे वीस मध्ये आता सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम त्यानं अल्लाउद्दीन खिलजीच्या काही पद्धती रद्द केल्या काही सुरू ठेवल्या सुरू ठेवलेल्या पद्धतीपैकी महत्वाची पद्धत आहे दाग आणि हुलिया याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललेलो आहे घोड्याला दागण्याची प्रथा असायची आणि हुलिया म्हणजे जो व्यक्ती घुडसवार असायचा त्याचा हुलिया किंवा चेहरा लिहून ठेवल्या जायचा कशा प्रकारचा आहे ते ती प्रथा दाग आणि हुलिया ती त्यानं कंटिन्यू केली आणि बाकी मोस्ट ऑफ द प्रथा त्यानं बंद करून टाकल्या फॉर एक्झाम्पल अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा टॅक्स कलेक्ट करायचा तो तो कॅशमध्ये कलेक्ट करायचा परंतु ह्यांनी मध्ये कलेक्ट करायला सुरुवात केली काइंड म्हणजे तुम्ही धान्याच्या स्वरूपात देखील टॅक्स देऊ शकता आणि जे आम्ही मागच्या लेक्चरमध्ये अमिल असू द्या अमीर असू द्या किंवा खुट मुकादम असू द्या त्यांचे अधिकार अल्लाउद्दीन खिलजीनं त्या कालखंडात काढून घेतले होते ते त्यांनी रिस्टोर करून द्यायला त्या कालखंडात सुरुवात केलेली आहे याचा एक मुलगा अतिशय पराक्रमी होता त्याचं नाव होतं जवना खान आता त्याला तीन चार नावं आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील एक्झामच्या दृष्टीनं सो एक म्हणजे जवना खान <coughs> दुसरं म्हणजे उलुख खान तिसरं म्हणजे फखरुद्दीन हे पण त्याचंच नाव होतं हे एकाच माणसाचे नाव आहे त्यालाच नंतर इतिहासामध्ये एमबीटीच्या नावाने ओळखले जाते एमबीटी म्हणजे मोहम्मद बिन तुगलक या नावाने त्याला ओळखल्या जाते ह्याला जीएसटी म्हणतात इन शॉर्ट जीएसटी म्हणजे घियासुद्दीन तुगलक सो त्याचा मुलगा एमबीटी मोहम्मद बिन तुगलक त्या मोहम्मद बिन तुगलकाचे हे बाकीचे नाव आहे जोना खान उलुक खान फक्रुद्दीन त्याला दक्षिण भारतात पाठवलं तो अतिशय पराक्रमी होता अॅक्च्युली दिल्लीमध्ये खुसरोशाची हत्या करण्यामागं जवना खानचा मोठा वाटा राहिलेला आहे सो so, त्याला दक्षिणेची स्वारी दिलेली आहे किंवा मोहीम दिलेली आहे आणि त्यानं ती फत्ते करून दाखवली यादवांचा पराभव हो केला वारंगळचा पराभव हो केला होयसाळांचा पराभव हो केला परत दक्षिणेत पडण्याचा पण पराभव हो केला यांनी स्वतःला नंतर स्वतंत्र घोषित केलं होतं खिलजी जी विक सत्ताधीश होते म्हणजे तेराशे पंधरा तेराशे वीस या कालखंडात तर दक्षिण भारतातील जे हे सगळे राजे यांनी खंडनी द्यायला बंद केलं होतं आता एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात घ्यावी लागल की अल्लाउद्दीन खिलजीच्या कालखंडात हा दक्षिण भारत जो आहे हा फक्त आपण त्याला म्हणू शकतो की कि ट्रिब्यूट किंवा खंडनी त्या कालखंडामध्ये ते दिल्लीला द्यायचे ते दिल्लीच्या सल्तनतचा भाग नव्हते मात्र घियासुद्दीनचं वेगळं कार्य असं आहे की दख्खन भारताला त्यानं दिल्लीशी जोडलं मग ही एक इतिहासामधला असा एक मोमेंट आहे की साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया हे एकमेकाला शिवण्याचं काम किंवा एका धाग्यात याला बांधण्याचं काम त्या कालखंडात घ्या सुद्दीन तुगलकने केलेला आहे हा पहिला सुलतान होता ज्यानं दक्षिण भारत हा उत्तर भारतामध्ये विलीन केल्याचं तुम्हाला दिसतंय किंवा दक्षिण भारताला आणि उत्तर भारताला त्यांनी एकत्र आणलेलं आहे ज्या कालखंडात दक्षिणेच्या मोहिमेवर त्यांनी एमबीटीला किंवा मोहम्मद बिन तुगलक जवना खान म्हणा उलूक खान म्हणा फखरुद्दीन म्हणा ह्याला जेव्हा दक्षिण भारतामध्ये पाठवलं हो होतं तेव्हा घियासुद्दीन तुगलक स्वतः त्या कालखंडामध्ये त्यानं एक मोहीम आखली होती ती म्हणजे बंगाल मोहीम आणि ती बंगाल मोहीम त्यानं तेराशे ते चोवीस मध्ये फत्ते करून दाखवली आणि तो दिल्लीकडे यायला निघाला तेव्हा एमबीटीला खूप आनंद झाला की आपल्या वडिलांनी जसं मी दक्षिणेकडे एवढं सगळं जिंकून आणलेलं आहे तसं आपल्या वडिलांनी बंगाल जिंकून आणलेला आहे पूर्ण भारत आज आपल्या ताब्यात आहे उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत फार अफगाणिस्तानपासून तर बंगालपर्यंत आणि उत्तरेला बोलायचं झालं तर फार जम्मू काश्मीरपर्यंत खाली मदुराईपर्यंत असा अखंड भारत आपण आपण बापलेकांनी मिळून काय केलेलं आहे जिंकलेला आहे या आनंदाच्या भारामध्ये त्या कालखंडात त्यांनी असं ठरवलं की आपले बाबा जे येतात आता दिल्लीला तर त्यांचं जंगी स्वागत व्हायला पाहिजे म्हणून त्यांना एक मोठा शामियाना उभारला तिथं तो लाकडाचा होता आणि वडिलांचं स्वागत करण्यासाठी त्यानं त्यांना म्हणजे वडिलांचं स्वागत करण्यासाठी तो अतिशय उत्सुक होता त्यानं म्हणजे मोठे मोठे जे दख्खन भारतामध्ये तुम्हाला माहित आहे कर्नाटक म्हणजे एकदा राज्यसेवेने त्यावर क्वेश्चन पण विचारलेला आहे की हत्ती हा प्राणी कोणत्या राज्यांचा राज्य प्राणी साऊथ इंडियामध्ये तुम्हाला माहित असेल जे कर्नाटक आहे तिथं मोठ्या प्रमाणात हत्ती सापडतात सो बंदीपूर नॅशनल पार्क वगैरे मुद्दुमलाई नॅशनल पार्क हे ऐकले असेल तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये इथं मोठ्या प्रमाणात हत्ती मिळतात दख्खन भारतामधून खूप मोठ्या प्रमाणात हत्ती त्यांना दिल्लीला आणले होते त्या कालखंडात मग ते दाखवायचंय बाबा आपल्याला कौतुक वडिलांना आपल्या म्हणून त्यानं अशी हत्तीची परेड सुरू केली आता हत्ती चालायला लागल्यानंतर ला ते खूप जास्त प्रमाणात हत्ती असल्यामुळं धरती अशी व्हायब्रेट व्हायला लागली आणि तो शामा शामियाना थोडासा वीक त्या कालखंडात होता किंवा दुबळा होता त्यामुळं ते काही शॉक त्याला सहन झाले नाही आणि ते तो शामियानाच कोसळला तो कोसळला तर सरळ घियासुद्दीन तुगलक वर कोसळला घियासुद्दीन तुगलक आणि त्यात त्याचा आणखी एक मुलगा होता मेहमूद खान त्याचं नाव होतं हे दोघही कालखंडात मारल्या गेले ते दबल्या गेले त्याच्या खाली आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला अशा प्रकारे एक पराक्रमी राजा असं म्हणू शकता घियासुद्दीन तुगलक तेराशे पंचवीस मध्ये याचा अंत झालेला आहे घियासुद्दीनचा एक एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं म्हणजे तुम्हाला विचारू शकतात दोन गोष्टी दिल्लीमध्ये त्यांनी तुगलगापात म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ही तिसरी दिल्ली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या लेक्चरमध्ये सिरी ही दुसरी दिल्ली म्हटलं होतं आता ही तिसरी दिल्ली आहे साऊथ दिल्लीमध्ये त्यांनी त्या कालखंडात तुगलकाबाद नावाचे शहर वसवलं होतं तिथं तुगलकाबाद म्हणजे एक मोठा किल्ला पण त्यांनी तिथं उभारलेला होता आता पूर्ण ते सगळा एरिया तो तुम्हाला थोडासा खंडर तुम्हाला झाल्याचं दिसतंय त्यानंतर कृषी सिंचनासाठी त्यानं कालवे काढले हा पहिला सुलतान आहे की ज्यानं कालवे भारतामध्ये काढायला सुरुवात केलेली आहे आणि पत्र व्यवहारासाठी व्यवस्था जी आहे त्याचं त्यानं पुनरुज्जीवन त्या कालखंडात केलं जेणेकरून पत्रव्यवहार नागरिकांना सुलभ व्हावा किंवा आपल्याला न्यूज मिळत राहाव्या भारतातल्या ते त्यासाठी त्यानं ते डाक व्यवस्थेचं पुनरुज्जीवन त्या कालखंडात केलं आता त्याच्या मृत्यूबद्दल एक असं पण बोलल्या जाते की स्पेशली ह्याच्याच दरबारात एमबीटीच्याच दरबारात होता इब्न बतुता आता याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलू हा मोरक्कोवरून आलेला होता म्हणजे मोरक्कन प्रवासी होता हा इब्न बतूता इब्न बुताना एक रेहला नावाचं बुक लिहिलेलं होतं त्यामध्ये असं लिहून ठेवलं की ही साजिश होती किंवा हे कटकारस्थान होतं एमबीटीने न रचलं होतं कारण घियासुद्दीन तुगलक त्याचा वंशज जो आहे तो महमूद खान घोषित केलेलं होतं त्याच्या मुलाला एमबीटीला ते पद मिळणार नव्हतं सुलतान पद म्हणून दोन्ही बापले का मारण्याचा तो प्लॅन होता आणि मी जेव्हा त्याच्यामध्ये आणखी डिटेल वाचन केलं तर असं लक्षात येते की जेव्हा तो शामियाना पडत होता तर घियासुद्दीन त्यात वाचला असता पण महमूद खानच्या तो अंगावर पडत होता हे त्याला पाहला गेलं नाही तो खूप त्याचा फेवरेट मुलगा होता म्हणून त्याला बंगालच्या स्वारीवर घेऊन गेला होता तो सो ते पाहला गेलं नाही म्हणून तो धावत गेला आणि आपल्या मुलाला झाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला जेव्हा डेड बॉडीज काढण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना मुलाला मिठी मारलेली होती आणि त्याच्यावर पडू नये म्हणून त्याच्यावरून तो त्याचा मृतदेह सापडलेला आहे याच्यावरून लक्षात येते की घ्या त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता आता त्याच्याबद्दल सत्यता काय हे कोणीच त्याच्याबद्दल सांगू शकत नाही की तो ऍक्सिडेंट होता की डेलिबरेटली रचण्यात आलेलं कटखरस्थान होतं काही असो यानंतर घ्यासुद्दीन तुगलक नंतर तेराशे पंचवीस मध्ये एम बी टी तुम्हाला सत्तेत येताना दिसतो आणखी या घटनेशी संबंधित एक तुम्हाला परीक्षेमध्ये कदाचित ते विचारू शकतात बघा त्या कालखंडामध्ये एक पर्सनॅलिटी होती दिल्लीमध्ये मी जसं म्हटलं तुम्हाला सुफी संत निजामुद्दीन अवलिया मी तुम्हाला हे सांगितलं होतं की अमीर खुसरोचा तो गुरु होता निजामुद्दीन अवलिया आणि याची खूप जास्त त्या कालखंडामध्ये दिल्लीमध्ये प्रसिद्धी होती म्हणजे तो एवढा प्रसिद्ध होता की लोक सुलतानांपेक्षा दिल्ली हे अल्ला त्या कालखंडामध्ये निजामुद्दीन अवलियाच्या नावाने ओळखायचे आता कदाचित तुम्हाला याच्यावर क्वेश्चन पण येऊ शकतो निजामुद्दीन अवलियावर याचं कारण असं आहे कारण त्यापरी आता सध्या जी तबलिगी जमातीवर सध्या जे पूर्ण भारतामध्ये सध्या राजकारण सुरू आहे किंवा सध्या भारताचं वातावरण वाता जे गरम आहे त्या बाबतीमध्ये सो तो जो रिजन आहे तो निजामुद्दीन नावाचा किंवा त्याचा जो दर्गा आहे निजामुद्दीनचा तो आजूबाजूचा परिसर आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला निजामुद्दीन अवलियावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो सो निजामुद्दीन अवलिया हा अमीर खुशरावचा गुरु होता आणि तो फेमस होता दिल्लीमध्ये आता हा होता मी तुम्हाला सांगितलं की चिस्ती सिलसिल्याशी बिलॉंग्स करत होता आणि याला राजेश गरज नव्हती हा एकदम छोट्याशा एका खनका त्याला म्हणतात म्हणजे सो त्याशा खनकाजमध्ये तो राहायचा आणि ओपन टू ऑल म्हणजे कोणी येऊन त्याला भेटून जाऊ शकत होतं आणि याची वाढणारी प्रसिद्धी ही घियासुद्दीन तुगलकला आवडत नव्हती की आपल्यापेक्षा फेमस कोणीतरी दुसरंच आहे एक फकीर माणूस आपल्यापेक्षा फेमस आहे मग असं झालं होतं की एकदा घियासुद्दीन तुघलकचं असं म्हणणं होतं की मी बंगालवरून जेव्हा दिल्लीवर दिल्लीला येणार आहे तर मला हा माणूस तिथं निजामुद्दीन नावाचा दिल्लीत दिसला नाही पाहिजे काही झालं तर चालते मी तिथपर्यंत जेव्हा पोहोचल तो दिल्लीच्या बाहेर गेलेला असला पाहिजे त्याला कुठे नेऊन सोडा पण तो मला दिल्लीत पाहिजे नाही मग त्या कालखंडात ध्यासुद्दीन तुगलकच्या दरबारात अमीर खुसरव होता त्याला फार वाईट वाटला आपल्या गुरुबद्दल बद्दल असं बोललंय म्हणून मनु। म्हणून तो पहिल्यांदा त्या तुघलकाला सोडून तो सरळ सरळ लगेच लगेच पटपट दिल्लीला निघून गेला आणि गुरुला जाऊन सांगितलं की असं असं आहे तुम्हाला त्यांनी ऑर्डर दिली जाण्याची सो निजामुद्दीन अवली आणि त्या कालखंडात अमीर खुसरोला हे म्हटलं की हनुज दिल्ली दूर असतं म्हणजे दिल्ली तो अभि बहुत दूर है जना मी त्याला सांगितलं की घ्यासुद्दीन दिल्लीला येतोय मात्र दिल्ली आणखी खूप दूर आहे त्याला येऊ दे पहिल्यांदा दिल्लीपर्यंत नंतर मग काय करायचं आपण विचार करू परंतु तुघलक त्या कालखंडामध्ये दिल्लीपर्यंत पोहोचू शकला नाही मग असं म्हणतात की त्या कालखंडात निजामुद्दीन अवलियाचा शाप घ्यासुद्दीन तुगलकाला <coughs> लागल्या लागल्यामुळं घ्यासुद्दीन तुगलकाचा मृत्यू झाला सो ही स्टोरी आहे त्यानंतर हे जे स्टेटमेंट आहे दिल्ली तो अभि बहुत दूर है जनाब हे स्टेटमेंट इतिहासामध्ये तुम्हाला अतिशय फेमस झाल्याचं दिसतंय बघा त्यानंतर एकदा लोकमान्य टिळकांनी पण हे उद्गार काढले होते राज्यसेवेने विचारलेला क्वेश्चन आहे दिल्ली तो अभि दूर बहुत दूर है जनाब तर तुम्हाला मला हे कमेंट करून सांगायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये की लोकमान्य टिळकांनी कोणत्या कंटेक्स्ट मध्ये हे म्हटलं होतं दिल्ली तो अभि बहुत दूर है जनाब आणि आणखी एकदा सुभाषचंद्र बोसनी पण हे बोलले होते त्यांच्या सैन्याला की दिल्ली अभि दूर नाही आहे आझाद हिंद फौजेला जेव्हा भारतावर आक्रमण करायचं होतं त्या कालखंडात सो त्या कालखंडामध्ये एकदा सुभाषचंद्र बोस पण म्हटले होते की दिल्ली अभि दूर नाही आहे किंवा दिल्ली अभि पासी तो आहे सो या मध्ये त्या कालखंडामध्ये ते बोलले होते सो याच्याशी रिलेटेड क्वेश्चन पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचा डाटा आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता हे तुम्हाला पाठ करायचं आहे सल्तनत कालखंडामधले हे काही महत्वाचे विभाग आहे आणि त्या विभागाचं काम काय होतं हे मी तिथे मेन्शन केलेलं आहे बघा दिवाने विजारत होता वजीर विभाग होता हा दिवाने अरिज म्हणजे आहे सैन्य विभाग विभाग होता दिवाने विदेश विभाग होता रिसालत म्हणजे म्हणजे विदेश इंशा पत्राचार विभाग दिवा, दिवाने अमीर एको ही कृषी विभाग जो एम सुरू केला होता दिवाने मुस्तकराज आता बोललो होतो आपण अल्लाउद्दीन खिलजीनं त्या कालखंडात सुरू केला सो होता तो महसूल विभाग दिवाने खैरात एफ एस टी फिरोज शाह तुगलक पुढे पाहणार आहोत आपण आणि दिवाने बंदागान गुलाम विभाग हा पण एस एस टी फिरोज शाह तुगलकाने सुरू केला होता हे जे राहिलेले आपले याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत पण तुम्ही हे पाठ करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या बघा माझी अशी इच्छा आहे की आपण मिडाव्हल हिस्ट्री पाहतो हो। तर खूप डिटेल मध्ये आपण ह्याचा अभ्यास करू म्हणजे आयोगाने काही जरी विचारलं युपीएससी असू द्या एमपीएससी राज्यसेवा असू द्या आयोगाने काही जरी विचारलं तर आपण रेडी असलो पाहिजे आपला एकही मार्क नाही गेला पाहिजे आणि मोस्ट ऑफ द टाइम हे जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारतात त्यानंतर काही महत्त्वाचे टर्म आहे इक्ताबद्दल आपण बोललो होतो खालीसाबद्दल बोलू खालीसा म्हणजे अशी जमीन असायची ज्यातून मिळणारा रेव्हेन्यू महसूल हा डायरेक्ट केंद्राला जायचा आणि वक्फ म्हणजे म्हणजे हा शब्द तुम्ही आता ऐकत असाल सुन्नी वक्ख बोर्ड वगैरे 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 टीव्हीवर नेहमी न्यूज मध्ये असतो हे वक्ख बोर्ड किंवा ह्या ज्या टर्म आहेत तर वक्फ म्हणजे काय की पुरस्काराच्या स्वरूपात मिळालेली भूमी म्हणजे दरबारात जर एखादा चांगला व्यक्ती आहे अमिर अमिर खुशरो सारखा त्याला जमीन देऊन द्यायची किंवा काही त्याला लँड अलाउट करून टाकायची आणि मग ला ला त्या लँडला जी अलाउट केलेली आहे त्यातला रेव्हेन्यू सगळा तू ठेवून घ्यायचा लँडला त्या कालखंडामध्ये महत्वाचे कर आहेत त्यामध्ये उश्र हा मुस्लिमांकडून घेण्यात येणारा कर होता तो फक्त पाच ते दहा टक्के असायचा खराज म्हणजे गैरमुस्लिमांकडून घेण्यात येणारा हा भूमिकर होता खम्स म्हणजे लुटीतून मिळवलेले उत्पन्न होत जकात म्हणजे मुस्लिमांवरील धार्मिक कर होता सराई म्हणजे पाळीव प्राण्यावर घराई म्हणजे ग्रह कर हर ए शर्म म्हणजे सिंचन कर आणि जजारी म्हणजे कसाही लोकांवर लागणार कर हे पण तुम्हाला जोडायला विचारतात आणि कधी कधी काय करतात स्टेटमेंट देतात आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट एकदा यूपीएससी ने राहट पण विचारलेलं आहे सो इथे तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे मी राहाटचं आता याच्यामध्ये असं असते की कृषी सिंचनासाठी कृषी सिंचनासाठी मोस्ट ऑफ द टाइम याचा वापर केला जातो याला राहाट म्हणतात हे गोल गोल जसं फिरते <coughs> तस तसं इथून पाणी उपसा याच्यामध्ये केला जात आहे त्यानंतर तेराव्या शतकाच्या शेवटी शेवटी त्या कालखंडात कागदाचा देखील शोध लागलेला आहे ते आमिर खुसरोनी मेन्शन केलं होतं त्याचप्रमाणे फिरोशहा तुगलकांनी त्या कालखंडात जे समयसूचक यंत्र असते ते देखील शोधून म्हणजे त्याच्या दरबारात पहिल्यांदा वापर केलेला आहे हे स्टेटमेंट वाईज तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात आणि वस्त्र उद्योगाच्या बाबतीत चरख्याचा मोठ्या प्रमाणात त्या कालखंडात वापर झाल्याचं तुम्हाला दिसतंय सो आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद